नमस्कार. आपण आता पुढच्या भागाकडे जातोय. रिप्रोडक्शन मधला पुढचा पार्ट आहे स्ट्रक्चर ऑफ अनाट्रोपस ओव्हुल. थोडीशी लिंक लावून घ्या टॉपिकची. आपण आतापर्यंत काय काय बघितलं, रिप्रोडक्शन, त्याची डेफिनेशन, रिप्रोडक्शनच्या टाइप्स, त्याच्या पुढे जाऊन आपण बघितलं होतं स्ट्रक्चर ऑफ फ्लावर. स्ट्रक्चर ऑफ फ्लावर मध्ये चार पार्ट बघितले, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम. त्याच्यामध्ये आपण अँड्रोशियमचा पार्ट संपवलेला आहे. अँथर म्हणजे काय, फिलामेंट म्हणजे काय ते बघितले. अँथरचं स्ट्रक्चर बघितलं, त्याचं सेक्शन बघितलं आपण. अँथरच्या आतमध्ये पोलन सॅक कुठं असतात, पोलन ग्रेन म्हणजे काय, पोलन ग्रेन कसा तयार होतो, इथंपर्यंत आपण आलोय. व्हिडिओच्या किंवा टॉपिकच्या एंडला आपण पुन्हा एकदा त्याची लिंक लावून घेणार आहोत. आता आपण एक पार्ट संपवला, आपण पुढच्या पार्टकडे जातोय. तो पार्ट आहे फिमेल गॅमेटोफाइट. आणि आपल्याला माहिती आहे फिमेल गॅमेटोफाइट म्हणजेच काय, तर स्टिग्मा, स्टाइल आणि ओरी. ह्याला आपण स्टिग्मा म्हटलं होतं, ह्याला आपण स्टाइल म्हटलं होतं, आणि हा होता ओव्हरीचा पार्ट. ओव्हरी जे आहे, ह्या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल प्रेझेंट असतात, ते ओव्ह्यूल आपण आता इथं ड्रॉ केलंय. सो हे जे स्ट्रक्चर आहे, हे सगळं स्ट्रक्चर हे इथं प्रेझेंट आहे. शॉर्टमध्ये मी दाखवतो तुम्हाला, हे जे स्ट्रक्चर आहे, हे स्ट्रक्चर इथं अशा पद्धतीनं प्रेझेंट असतं. ह्याला म्हटलं अॅनाट्रोपस ओव्हरी ऑर ओव्ह्यूल, सॉरी अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. आपण बघणार आहोत ह्याचं स्ट्रक्चर. अॅनाट्रोपस ओव्ह्यूल जे आहे, ह्या ओव्ह्यूल मध्ये आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे ते आपण आता बघूया. सो द स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्ह्यूल शोज ऑर डिवाइड इन टू टू पोर्शन. फर्स्ट पोर्शन दॅट इज प्लासेंटा अँड अनादर वन पोर्शन इज ए बॉडी. मी असं लिहितो तोपर्यंत इथं हा आहे पूर्ण बॉडीचा पोर्शन आणि हा आहे फ्युनिकल. फ्युनिकल किंवा त्याला आपण प्लासेंटा असं म्हणूयात, फ्युनिकल म्हणूयात. सो विच इज स्टॉक ऑफ द अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. याला आपण अॅनाट्रोपस ओव्ह्यूलचं स्टॉक म्हणणार आहोत. ते पुढे जाऊन प्लासेंटा मध्ये कन्वर्ट होणार आहे. नाव अॅनाट्रोपस ओव्ह्यूल डिवाइड इन टू टू सेगमेंट्स ऑर टू पोर्शन. फर्स्ट दॅट इज फ्युनिकल ऑर स्टॉक, अनादर वन इज ए बॉडी. नाव फ्युनिकल इज कंटिन्यूड विद इन प्लासेंटा अँड हेन्स इट इज नोन ॲज स्टॉक ऑफ द ओव्ह्यूल. त्याला आपण ओव्ह्यूलचं स्टॉक असं म्हणणार आहोत. नाव बॉडी शोज द व्हेरियस पार्ट्स. बॉडी जे आहे, या बॉडीमध्ये आपल्याला वेगवेगळे पार्ट्स बघायला मिळणार आहेत. कुठले कुठले पार्ट्स आहेत ते आपण बघूया. सो फर्स्ट द अप्पर मोस्ट पोर्शन ऑफ दिस ओव्ह्यूल इज नोन ॲज बेसल पार्ट. इट्स नॉट अन अपेक्स ऑर अपायकल रिजन. लक्षात राहू द्या, वरच्या बाजूला आहे म्हणून त्याला आपण अपेक्स म्हणणार नाही आहोत. हा जो आहे हा पोर्शन आहे जो फिक्स्ड आहे, जो मूव्हेबल नाही आहे, आणि त्याला आपण बेसल पोर्शन म्हणणार आहोत. सो इथून स्टार्ट होतं त्याचं स्ट्रक्चर. द बेसल पोर्शन ऑफ द अॅनाट्रोपस ओव्ह्यूल इज नोन ॲज चालजा ऑर चालाजा. इट इज चालजा. अपोजिट टू द चालजा देर इज ए अनादर एंड विच इज नोन एज मायक्रोपाइल. इट इज नोन एज मायक्रोपाइल. सो दीज आर द एंड्स ऑफ ऑर टर्मिनेट्स ऑफ द अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. वन इज ए चालजा विच इज बेसल पोर्शन, अनादर इज ए मायक्रोपाइल विच इज अपाइकल रीजन. देन there are two coverings, first one and second one. These two coverings are known as integuments. These are integuments. Just inside the integument there is a portion. So this portion is known as nucellus. It is a nucellus and it is our most important part, that is embryo sac. So it also known as embryo sac. एवढं स्ट्रक्चर आधी बघूयात आणि मग एम्ब्रियो सॅक मध्ये ह्या ज्या सेल्स आहेत, ह्या सेल्स म्हणजे कोण आहेत ते आपण पुढे जाऊन बघू. सो आपण असं म्हटलं की बॉडी डिवाइड्स इनटू चालजा, इंटेग्युमेंट्स, न्यूसेलस, एम्ब्रियो सॅक अँड मायक्रोपाइल. सो ॲज वी नो द बेसल पोर्शन ऑफ द अॅनाट्रोपस ओव्ह्यूल इज नोन ॲज चालजा और दिस एंड इज कॉल्ड ॲज चालजल एंड. Opposite to the chalza, there is another end which is known as micropyle.
एंड द एंड इज नोन एज मायक्रोपायलर एंड. नीट लक्षात ठेवा, हा आहे चाल्जा, त्या एंडला आपण चाल्जल एंड म्हणणार आहोत. त्याच्या अपोजिट आहे मायक्रोपाइल, त्याला आपण मायक्रोपायलर एंड असं म्हणणार आहोत. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ चाल्जा, और बेसिक फंक्शन ऑफ चाल्जा, चाल्जा इज रिस्पॉन्सिबल फॉर सिंथेसिस ऑफ इंटेग्युमेंट्स. मग इंटेग्युमेंट्स आर द आउटर कवरिंग्स, ही बाहेरच्या बाजूला जी दोन दिसतात ज्यांना आपण इंटेग्युमेंट्स असं म्हटलं. दोनच आहेत, नीट लक्षात ठेवा, ही दोनच आहेत इंटेग्युमेंट्स विच आर सिंथेसाइज्ड बाय द चाल्जा. आता दोन इंटेग्युमेंट्स असल्यामुळं ह्या ओव्ह्युलला बायटेग्मिक ओव्ह्युल असं सुद्धा म्हटलं जाईल. बायटेग्मिक ओव्ह्युल बिकॉज ऑफ टू इंटेग्युमेंट्स आर प्रेझेंट. सो जस्ट इनसाइड, त्याचं फंक्शन काय असणार आहे, दिस आर प्रोटेक्टिव्ह इन नेचर. जस्ट इनसाइड द इंटेग्युमेंट देर इज अ स्पेशल टाइप ऑफ द सेल्स आर अरेंज्ड. सो दीज सेल्स आर नोन एज पॅरेन्कायमॅटस सेल्स अँड द पोर्शन इज कॉल्ड एज न्यूसेलस. लक्षात राहू द्या, हा जो पोर्शन आहे सगळा ह्याला आपण न्यूसेलस म्हटलं, विच इज स्पेसिफिकली मेड विथ द हेल्प ऑफ पॅरेन्कायमॅटस सेल्स, अँड पॅरेन्कायमॅटस सेल्स आर न्यूट्रिटिव इन फंक्शन, त्या न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात, हे त्याचं फंक्शन आहे. नाऊ न्यूसेलस सस्पेंडेड एम्ब्रियोसॅक, न्यूसेलस जे आहे ह्या न्यूसेलसच्या आतमध्ये किंवा न्यूसेलसमध्ये एम्ब्रियोसॅक प्रेझेंट असते. एम्ब्रियोसॅक हे आपण डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइटच्या वेळेला प्रॉपर बघूयात. फक्त लक्षात राहू द्या, एम्ब्रियोसॅक आहे त्याच्या ह्या ज्या आहेत 1, 2, 3 ह्या ज्या तीन सेल्स आहेत ह्यांना आपण अँटीपोडल सेल्स म्हणणार आहोत. अँटीपोडल सेल्स विच आर प्रेझेंट टुवर्ड चाल्जल एंड, चाल्जल एंडला प्रेझेंट असणाऱ्या तीन सेल्स त्यांना आपण म्हटलं अँटीपोडल सेल्स. अपोजिट टू द अँटीपोडल सेल्स देर आर अगेन 3 सेल्स आर देअर, त्या मायक्रोपायलर एंडकडे असणाऱ्या 3 सेल्स आहेत. त्यापैकी मिडलला जे आहे ह्या मिडलच्या सेलला आपण एग म्हणणार आहोत, आणि बाजूची जी 2 आहेत लॅटरल सेल्स त्यांना आपण सिनर्जीड्स म्हणणार आहोत. ह्या तिघांना मिळून एग ॲपरॅटस असं म्हटलं जाणार आहे. अँड द सेंटर ऑफ पोलार बॉडी जे आहे ह्यांना आपण सेकंडरी न्यूक्लियस म्हणणार आहोत. लक्षात राहू द्या, सेल किती आहेत मोजायत, सिंगल और 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 7 7 सेल न्यूक्लियस मोजूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. ॲनाट्रोपस ओव्ह्युलचं एक स्ट्रक्चर आहे बायटेग्मिक ओव्ह्युल, नाव आहे बायटेग्मिक ओव्ह्युल, दुसरा आहे 7 सेल 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर. सो हे झाल्या 7 सेल आणि 8 न्यूक्लियस, ते कशा पद्धतीने डेव्हलप होतात आपण पुढे बघूया. नाऊ महत्त्वाचा पार्ट राहतो मायक्रोपाइल. आपण मग असं म्हटलं की मायक्रोपाइल इज ए अपोजिट एंड ऑफ चाल्जा. नाऊ चाल्जा सॉरी मायक्रोपाइल शोज स्मॉल ॲपर्चर लाईक स्ट्रक्चर और ओपनिंग लाईक स्ट्रक्चर. नीट डायग्रामकडे लक्षात द्या, इंटेग्युमेंट पहिला जो आहे तो इथंपर्यंत आहे, दुसरा इंटेग्युमेंट इथंपर्यंत आहे, हा पूर्ण इकडून इकडे आला, हा पूर्ण इकडून इकडे आला, तो इथंपर्यंत इथंपर्यंत आहे. म्हणजे आतमधला न्यूसेलस जो आहे तो न्यूसेलस सराउंडेड बाय इंटेग्युमेंट्स. फक्त इथला एक पोर्शन बघितला तर ह्या पोर्शनवरती इंटेग्युमेंट प्रेझेंट नाहीत, तिथं मायक्रोपाइल तयार होतं किंवा स्मॉल ॲपर्चर तयार होतं, ज्याला आपण मायक्रोपाइल असं म्हणणार. सो मायक्रोपाइल इज ए अपोजिट एंड आपण सांगितलं. दुसरं सांगतोय, मायक्रोपाइल इज ए स्पेस वेअर इंटेग्युमेंट्स आर अब्सेंट. मग आता मायक्रोपाइलचं फंक्शन काय आहे, तर मायक्रोपाइल इज रिस्पॉन्सिबल फॉर 3 फंक्शन्स और ह्याची महत्वाची 3 फंक्शन्स आहेत. सो फर्स्ट फंक्शन ऑफ मायक्रोपाइल, इट प्रोव्हाइड पॅसेज टू द पोलन ट्यूब फॉर एंटरिंग द मेल न्यूक्लियस इन साइड द एम्ब्रियोसॅक ड्युरिंग फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशनच्या वेळेला पोलन ट्यूब इथून आतमध्ये एंटर होणार आणि आतमध्ये फर्टिलायझेशन होणार, हे झालं पहिलं फंक्शन. सेकंड हे ड्युरिंग फर्टिलायझेशनचं. आता फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर सेकंड फंक्शन, ज्या वेळेला आपण सीड सो करतो फॉर प्लांट, प्लांट प्रोडक्शन म्हणे किंवा प्लांट तयार करण्यासाठी किंवा सीड आपण रुजत घालतो त्यावेळेला, समजा ही सीड आहे आणि ही सॉइल आहे. सो दिस इज सीड,
हियर इज ए मायक्रोपाइल. आपण ज्या वेळेला त्याला आपण वॉटर सप्लाय करणार, पाणी देणार, त्यावेळेला ते पाणी इथून आतमध्ये जातं, म्हणजे मायक्रोपाइल मधून आतमध्ये जातं ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड. आणि तिसरा महत्त्वाचा पार्ट की इट इज अ साईट फ्रॉम वेअर प्ल्युम्युल अँड रॅडिकल गेट्स कम्स आउट. पहिलं फंक्शन सांगितलं आपण पोलन ट्यूब एंटर होणार, दुसरं फंक्शन सांगितलं वॉटर एंटर होणार, आणि तिसरं फंक्शन सांगितलं प्ल्युम्युल अँड रॅडिकल हे तिथून बाहेर पडतात ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ सीड. लक्षात राहू द्या, हे झालं स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हुला. परत एकदा लक्षात घ्या, एक पार्ट सांगितला आपण फ्युनिकल किंवा स्टॉक, सेकंड पार्ट सांगितला बॉडी, बॉडी शोज चाल्झा इंटेगमेंट न्यूसेलस एम्ब्रियोसाइट अँड मायक्रोपाइल. चाल्झा हा बेसल रिजन आहे एक एंड, मायक्रोपाइल चाल्झाच्या बरोबर अपोजिट असतं ते सेकंड एंड. इंटेगमेंट्स चाल्झामधून तयार होणारी दोन आउटर मोस्ट प्रोटेक्टिव्ह लेअर. न्यूसेलस इंटेगमेंटच्या आतमध्ये प्रेझेंट असतं, पॅरेनकायमॅटस टिश्यूपासून बनलेलं असतं, जे काय करतं ॲनाट्रोपस ओव्हुला फूड प्रोव्हाइड करतं, आणि आतमध्ये त्याच्या न्यूसेलसमध्ये प्रेझेंट असते ती असते एम्ब्रियोसॅक. सो एम्ब्रियोसॅकचं डेव्हलपमेंट जे आहे ती डेव्हलपमेंट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. थँक्यू.